आज संभाजीनगर शहरातील नवीन पिण्याच्या पाइपलाइनचा आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये जायकवाड़ी पासून ते डिस्ट्रीब्यूशन पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी लवकरात लवकर कसं मिळेल त्यासाठी सर्व माहिती घेतली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आढावा बैठक घ्यायचं ठरलं। यामध्ये विशेषतः केंद्रातली टीम आली, अधिकारी आले होते आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शहराला दररोज 24/7 पाणी कसं मिळेल त्यासाठी सुद्धा आढावा घेतला। त्यासाठी दोन बदल सुचवलेले आहेत। सध्याच्या या पाइपलाइन मध्ये प्रेशर जे पाहिजे ते प्रेशर फक्त 12 मीटरचं प्रेशर आहे, ते वाढवून 21 मीटर कसं करता येईल, त्यामुळे एक फायदा होईल की जे आता प्रेशर येत नाही म्हणून मोटर लावतात काही नागरिक, तर ती मोटर लावण्याची गरज पडणार नाही। आणि दुसरं, सध्या मला कल्पना आहे पाणी कमी येत आहे पण महानगरपालिकेची पाणीपट्टी जास्त आणि सर्वांना सारखं मीटर रेट दिला जातो, पण आता जेवढं तुम्ही पाणी वापराल तेवढं तुम्हाला पैसे द्यावे लागतील। एखाद्याकडं समजा दोनच खोल्या आहेत, साठवण नाही आहे तर त्याला कमी बिल येईल, आणि एखाद्याकडं मोठा हौद आहे, मोठा बंगला आहे, 4-5 गाड्या रोज धुतात, त्यांना थोडं जास्त येईल। कमर्शियल ठिकाणी मोठं हॉस्पिटल आहे समजा, किंवा बिझनेस असेल मोठा, त्यालासुद्धा थोडं बिल जास्त येऊ शकेल। म्हणून मीटरिंग सिस्टीम आणावी असं केंद्राच्या धोरणानुसार आम्ही केंद्रातून एक पत्र महाराष्ट्राला पाठवून मीटरिंग सिस्टीम आणण्याचा प्रयत्न करतो आहे। संभाजीनगर शहरातच नाही तर काही शहरामध्ये ऑलरेडी मीटरिंग सिस्टीम आहे। विशेषतः 24/7 जर पाणी करायचं असेल तर मीटरिंग सिस्टीम गरजेची आहे, म्हणून मीटरिंग लावावं असंच या बैठकीत ठरलं। आणि हे मीटरिंग लावत असताना कुठल्याही नागरिकावरती 1 रुपयाचा सुद्धा बोजा पडणार नाही, हे शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन मीटर लावून देईल, त्यामुळे एक संभाजीनगर शहराचं एक चांगलं शहरामध्ये नाव येऊ शकेल। साधारण हे सर्व आता जरी बोलत असलो तरी 2 वर्षानंतरच होणार आहे, 2 वर्ष ह्याला लागतील। आता हे करत असताना काही ठिकाणी पुरी असे, ओरिसा असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, साऊथ स्टेटमध्ये असेल, केरळामध्ये असेल, ही सिस्टीम सुरू झाली आहे। आपल्या राज्यामध्ये पुणे शहरामध्ये आणि कराडजवळ मलकापूर तालुका आहे, त्या मलकापूर शहरामध्ये सुद्धा मीटरिंग झालेलं आहे आणि त्या ठिकाणी 24/7 पाणी दिलं जातं। जायकवाडीमध्ये जी जॅकवेल आपण टाकतो आहे, साधारण 1 किलोमीटर धरणाच्या आत असल्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा पाणी आपणाला कमी पडणार नाही, म्हणून संभाजीनगरची जी सिस्टीम आहे ती अत्यंत चांगली आहे। आणि ह्याच्यात काही असेल तर नंतर सुधारव करता आला नसता, म्हणून मी केंद्र सरकारना सूचना देऊन केंद्राचे एक्सपर्ट टीम आज इथं बोलवली, महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून काही सूचना दिल्यात, त्या सूचनांमध्ये पालन करून या शहराचा पाणी पुरवठा चांगल्या तऱ्हेनं सुरळीत पुढच्या 30 वर्षाचा विचार करून चांगला होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि फक्त प्रयत्नच करतो आहे नाही तर नागरिकांना मुबलक पाणी, स्वच्छ पाणी, 24 तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करतो आहे।